उरन द्रोणागिरी स्थित सीडब्ल्यूसी कंपनी के 373 कर्मचारियों को 11 महीनों से वेतन न मिलने से उन पर भारी संकट मंडरा रहा है। कामगारों पर हो रहे अन्याय के खिलाफ आवाज उठाने के लिए रायगढ़ श्रमिक एकता संगठन द्वारा 15 जुलाई से आंदोलन का रास्ता इख्तियार किया जाने वाला है। इन कामगारों ने माननीय विवेक पाटिल से मुलाकात कर अपनी आपबीती उनके सामने बयां की, जहां माननीय विवेक पाटिल ने उन्हें अपना समर्थन जाहिर किया। इस दौरान सुधाकर पाटिल, संतोष पवार आदि सहित कामगार उपस्थित थे। वही इस आंदोलन को लेकर कॉमरेड भूषण पाटिल से भी हमारे प्रतिनिधि ने फोन पर बात की। सीडब्ल्यूसी सेंट्रल वेयरहाउसिंग कॉर्पोरेशन केंद्र सरकार की कंपनी आहे, ती जेएनपीटी विभागात 1992 ला आली। तिथे काम करणारे 373 कामगार आज एक वर्षापासून नोकरीपासून वंचित आहेत। ते गोडाऊन सीएफएस कंटेनर फ्रेट स्टेशन त्यांनी बंद केलेलं आहे। जवळजवळ गेली 24-25 वर्ष तिथे हे प्रकल्पग्रस्त स्थानिक कामगार काम करतात, परंतु आज ते नोकरीपासून वंचित आहेत, कारण कोणी कॉन्ट्रॅक्टर तिथं नवीन कॉन्ट्रॅक्टर आलेला नाही। हे सीडब्ल्यूसीचं कर्तव्य होतं नवीन कॉन्ट्रॅक्टर आणणं, त्यांनी तो आणलेला नाही। आम्ही स्वतः शोधून एक कॉन्ट्रॅक्टर आणला, परंतु त्याला त्यांनी काम दिलेलं नाही, कारण हे गेले 24 वर्ष कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या अंडर काम करतात। सीडब्ल्यूसीच्या या कृत्यामुळे त्या लोकांना आज त्यांची उपासमार होते, त्यांची फॅमिली, त्यांचे कुटुंब सगळे उघड्यावर पडलेले आहेत। तर आमची अशी पहिली मागणी आहे, जो एक कॉन्ट्रॅक्टर इच्छुक आहे त्याला त्यांनी काम द्यावं आणि हे काम गोडाऊन सुरू करावं, सीएफएस सुरू करावं, अशी आमची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे की त्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरलेला आहे अगोदरच्या कॉन्ट्रॅक्टरने, जवळजवळ 1 कोटी रुपयाचा, त्यांचे ते कष्टाचे पैसे आहेत, ते सुद्धा त्यांनी ताबडतोब भरावे, अशी पण आमची दुसरी महत्वाची मागणी आहे। तर पहिली मागणी असेल सीएफएस लवकरात लवकर सुरू करा। आम्ही असं ठरवलं की आतापर्यंत आम्ही 11 महिने वाट पाहिली, 3 टेंडर रिजेक्ट करण्यात आलं। आमचं आंदोलनाचं स्वरूप असं असेल की 15 जुलैला पहिल्या दिवशी आम्ही सर्व कामगार, त्यांची कुटुंबीय, त्यांचे सगळे आई वडील, पती पत्नी सगळ्या लोकांना घेऊन मोर्चा काढणार 15 जुलैला त्या कंटेनर फ्रेट स्टेशनवर। दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही मोर्चा काढणार, त्यांचं 2-4 शेत इथून गोडाऊन आहेत दुसऱ्या गोडाऊनवर। त्यानंतर आम्ही दर दिवशी बेमुदत धरणं आंदोलन धरणार आणि 30 जुलैला रस्ता रोको करणार, असं या पुढच्या आंदोलनाचं स्वरूप आहे।